सरदार पटेल महाविद्यालय में अभ्यास केंद्र प्रमुख और केंद्र संयोजकों की बैठक आयोजित की गई थी, इसी सिलसिले में पत्र परिषद ली गई। पिछले दो वर्ष से कोरोना की महामारी से जिले में ही नहीं तो संपूर्ण राज्य के अभ्यास केंद्र संयोजक, अभ्यास केंद्र सहायक और केंद्र प्रमुख, इनकी प्रत्यक्ष भेंट लेने, इनसे चर्चा करने, इनकी दुविधा समझने और उस पर हल निकालने, उसी के साथ विद्यापीठ ने जो जो अभ्यासक्रम दिए हैं, जो कुछ बदलाव प्रवेश प्रक्रिया में है, इन सारी बातों की जानकारी देने के लिए अभ्यास केंद्र प्रमुख और केंद्र संयोजकों की बैठक आयोजित की गई थी, इसी सिलसिले में पत्र परिषद ली गई। पत्र परिषद में सरदार पटेल महाविद्यालय के प्राचार्य डॉक्टर प्रमोद काटकर, नागपुर विभाग के वरिष्ठ शैक्षणिक सलाहकार नारायण मेहरे, यशवंतराव चौहान मुक्त विद्यापीठ नाशिक के सदस्य डॉक्टर विलास डोने, कक्षा अधिकारी नागपुर विभाग भूपेश गुलाने, केंद्र संयोजक डॉक्टर संजय मुत्तमवार इन आदि की उपस्थिति थी। पत्र परिषद में नागपुर विभाग वरिष्ठ शैक्षणिक सलाहकार नारायण मेहरे ने इस संदर्भ में जानकारी दी। कोरोना काळामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने विद्यार्थ्यांची जी वर्गांची प्रत्यक्ष वर्गाची जी गरज होती, ती वर्गांची गरज ऑनलाइन क्लासेस जे आहेत ते ऑनलाइन क्लासेस घेऊन पूर्ण केली। या संपूर्ण कालावधीमध्ये संपूर्ण राज्यभरात 8,000 जास्त ऑनलाइन वर्ग जे आहेत ते विद्यार्थ्यांनी घेतले, आपल्या विद्यापीठाने घेतले, त्याला हजारो विद्यार्थी जे आहेत ते हजारो विद्यार्थी उपस्थित होते। ही बैठक होती गेल्या 2 वर्षापासून कोरोनाच्या महामारीमुळे या जिल्ह्यामधल्या नव्हे तर संपूर्ण राज्यातल्या अभ्यास केंद्र संयोजक, अभ्यास केंद्र सहायक आणि केंद्र प्रमुख यांची प्रत्यक्ष भेट घेणे, त्यांच्याशी चर्चा करणे, त्यांच्या अडीअडचणी काय आहेत त्या समजावून घेणे आणि त्यावर तोडगा काढणे, त्यासोबतच विद्यापीठाने जे जे काही नवीन अभ्यासक्रम या वर्षीपासून सुरू केलेले आहेत, जे काही बदल प्रवेश प्रक्रियेमध्ये आहे, काही पात्रतांमध्ये जे काही बदलले आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती देण्याकरता आज या ठिकाणी आपल्या सगळ्या अभ्यास केंद्र प्रमुखांची आणि केंद्र संयोजकांची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्याकरता भरपूर मोठ्या संख्येत ही सगळी मंडळी जी आहे ती उपस्थित होती।